हे सगळं मी बघितलं, पण तरी सुद्धा मला आणि ऑफकोर्स आमच्या प्रेक्षकांना हे नक्कीच ऐकायला आवडेल की अग्निहोत्र म्हणजे काय, त्याचे नक्की फायदे काय. कारण मला असं आठवतं की मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्याकडे असं छोटस ते हवन कुंड होतं आणि त्याच्यात आम्ही ते अग्निहोत्र करायचो. कारण मला असं वाटतं की कदाचित मला हवे हवा शुद्ध होण्यासाठी कदाचित आम्ही ते करायचो, काय त्याच्या मागचं नक्की उद्दिष्ट होतं तेव्हा मला माहिती, कारण मी फार लहान होते. तर मला तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की अग्निहोत्र म्हणजे काय आणि त्याचे आपल्याकडे मॅडम आपण असं म्हणतो की आपल्या आपण एका नैसर्गिक विश्वामध्ये केलेली आहे आणि त्या वैश्विक चैतन्याचा एक जिवंत स्वरूप आहे असं आपण मानतो. त्यामुळे आपण वेदांमध्ये आपण बघितलं असेल तर हवा पाणी दगड माती झाड यांना आपण ईशतत्वाचा भाग मानलेला आहे. त्यामुळे अगदी प्राण्यांना देखील आपण ईशतत्व दिलेलं आहे, वृक्षांना दिलेलं आहे, दगडांना देखील आपण मानलेलं आहे की हा सगळा एक ईश्वरी चैतन्याचा भाग आहे. म्हणजे वसुधैव कुटुंबकम हा जो विषय तिथून आला की नुसतं मानव मानव एकामेकामध्ये जुडलेला नाहीये तर संपूर्ण सृष्टी एकामेकाशी जुडलेली आहे, कारण ती त्याच एका वैश्विक ईश चैतन्यामधून निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या वैश्विक चैतन्याचा जर सृष्टीचा भाग मी असेल तर मी देखील त्या चैतन्यामध्ये निर्माण झाले पवित्र प्रसन्न आणि एक ऊर्जावान व्यक्ती आहे अशी ती भूमिका आहे वैद्यांची. की मी जर ह्याच चैतन्याचा जर भाग असेल तर मी कमकुवत किंवा अबल असं असू शकत नाही, मी सक्षम सबलच आहे आणि मी देखील शुद्ध पवित्र चैतन्यच आहे. ज्याला आपण अहम ब्रह्मास्मी पर्यंत जाण्याचा विचार वेदांनी की ब्रह्मतत्व जे काही विश्वामध्ये आहे तेच आपणच आहोत आणि तेच मूर्तिमंत स्वरूपात आपल्या मधनं प्रगट होत आहे आणि त्याच ह्या सगळ्या चैतन्याच्या या खेळामधला एक फार महत्वाचा घटक आपण देखील आहोत अशी ती भूमिका वेदांची मूळ जी आहे. तर ह्या वैश्विक जो चैतन्य आहे आणि माझ्या ठाई असलेलं ईश तत्व आहे ह्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी म्हणून अग्निहोत्राची पहिली मांडणी करण्यात आली की माझ्या मधल्यात शेवटी मी माझाच शोध घेणार आहे, मला माझं चैतन्य बाहेर मिळणार नाहीये. त्यामुळे ईश्वर तत्व असेल किंवा देव असेल किंवा जे काही आपण त्या चैतन्याला नाव देऊ, गॉड म्हणा तुम्ही, देव म्हणा, काही जे काही नाव द्या, तुम्हाला हवं असलेलं नाव द्या, गणपती म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, तुम्ही जे काही त्याला नाव द्या, तुम्हाला हवं असलेलं वैश्विक चैतन्य जे आहे ते बाहेर मिळणार नाहीये तुम्हाला. ते तुम्हाला झाडामध्ये प्रगट दिसेलही पण त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आत्म चैतन्याचाच अनुभव घ्यावा लागणार आहे, म्हणजे स्वतःमध्येच चैतन्य हुडकावं लागणार आहे. त्यामुळे त्याचा हा जो काही प्रवास ज्याला अध्यात्म म्हणलं वेदांनी किंवा भारतीय अध्यात्मशास्त्र आपण ज्याला म्हणतो की शेवटी शोध कशाचा घ्यायचा आहे, माझ्याच चैतन्याचा घ्यायचा आहे, प्रवास कशाचा आहे, त्या चैतन्यामधल्या विश्वामध्ये ह्या चैतन्याचाच प्रवास आहे, हा जो काही विचार आहे तो अग्निहोत्राचं मूळ आहे. शेवटी आपण शोध कशाचा घेतोय की माझ्याच मधल्या सुप्त गुणांचा, माझ्यामधल्या चांगुलपणाचा, माझ्यामधल्या मानवी भागाला मागे दैवी भागाचा शोध मी घेतोय. एक प्राणी म्हणून आपण जरी एकामेक एक या प्राणी जगतामध्ये जन्म घेत असलो तरी मानवाचं काहीतरी वेगळेपण आहे की ह्या सगळ्या सृष्टीमध्ये काही वेगळं स्थान आहे आणि त्याचा शोध मी घेतोय. या मानवी समाजामध्ये मी जन्माला आलो आले त्याचा मला महत्व समजून घ्यायचंय, माझा पर्पज माझं डेफिनेशन मला करून घ्यायचंय आणि केवळ एक जन्माला आलो आणि जीवन जगून मरून गेलो इतकंच छोटस जीवन माझं नकोय, मला एक बहुरंगी मला जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे. हा सगळा जो मनाचा ठेवा आहे, हा सगळा जो जीवनाचा उद्देश आहे, त्याच्या पूर्तत्वासाठी लागणार जे काही साधनं आहेत त्याला वैदिक विज्ञान म्हणलंय आपण. अग्निहोत्र असो, योग असो, आयुर्वेद असो, ही सगळी शास्त्र जी आहे ती कशाला कशी सांगितली गेली की काहीतरी बाहेर चमत्कार घडावा म्हणून नाहीये, ती आपल्या मधल्याच विचारांच्या ह्या सगळ्या चक्रामधनं आपण उभरत वरती 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 जात प्रवास करावा यासाठी सांगितलं गेलं. जसं सूर्योदय सूर्यास्ताला बद्ध आहे, म्हणजे किती जरी आपण मानायचं नाही ठरवलं तरी आपलं जीवन सूर्योदय सूर्यास्ताशी एकरूप झालेलं आहे. चक्र सूर्योदय सूर्यास्ताच्या आसपास फिरत तसं त्याच्याशी जर एकरूप झालो, त्या दोन कालांशी जर एकरूप झालो तर आपल्यामधलं चैतन्य देखील वैश्विक चैतन्यामध्ये एकरूप व्हायला मदत होते अशी अग्निहोत्राची भूमिका आहे. त्यामुळे सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र करणे ही वेदांची मूळ बैठक आहे आणि त्याचा प्रकार आपण जनभरात करतोय.
हो आणि नक्कीच आपल्याला म्हणजे अगदी साधा अनुभव हा सगळ्यांनीच घेतला असेल की घरात आपल्या एखादी पूजा असते किंवा आपण जेव्हा होम हवन करतो त्याच्यात सुद्धा इतकं पवित्र आणि इतकं छान वाटतं की नक्कीच मला असं वाटतं की अग्निहोत्र जर आपण केलं रेग्युलरली तर मला असं वाटतं की नक्कीच खूप छान वाटेल आणि आपल्यात नक्कीच खूप सारे बदल होतील.